प्रभाग क्रमांक 3 मधून इतर प्रभागापेक्षा सर्वाधिक मताधिक्य मिळाले असून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मत खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी व्यक्त केले आहे. नवनिर्वाचित खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी माजी सभागृह नेते तथा नगरसेवक सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी निवडून आल्यानंतर भेट घेतली. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सभागृह नेते संजय कोळी, शहर भाजपाचे उपाध्यक्ष राजकुमार पाटील, समाज अध्यक्ष नरसप्पा पुजारी, डॉक्टर शैलेश उंबरे, नरसप्पा मंतकल, प्रकाश पुजारी बाळूस्वामी, शिवसेनेचे विभाग प्रमुख शिवा ढोकळे, आनंद बिरू, विजय पुजारी आदींची उपस्थिती होती. शहरातील भवानीपेठ, घोंगडे वस्ती, शाहीर वस्ती या भागांमध्ये भारतीय जनता पक्षाने कार्यकर्त्यांची संघटना व्यापक केली, त्यामुळेच या प्रभागात 11,000 मताचे मताधिक्य मिळाले. माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी अनेक वर्षापासून विकास कामे करून विश्वास संपादन केला, त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत मला चांगले मताधिक्य मिळाले. प्रभाग क्रमांक 3 हा भाजपाचा बालेकिल्ला असून या भागात नगरसेवक सुरेश पाटील यांनी कार्यकर्त्यांची मोठी फौज निर्माण केली, त्यामुळे भाजपाची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत. मिळालेले मताधिक्य पाहता भागाच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध आहे. तसेच लवकरात लवकर पाटील यांची प्रकृती बरी व्हावी असेही मत नवनिर्वाचित खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांनी व्यक्त केलं. साधारणपणे गेल्या 15 वर्षापासून आमच्याशी ते संबंध ठेवून आहेत, अत्यंत श्रद्धावान आहेत आणि माझ्यावर नितांत श्रद्धा आणि तेवढेच त्यांच्या मनामध्ये माझ्याप्रती उत्स्फूर्त असे प्रेम आणि अभिमान असल्या कारणाने त्यांच्या मार्गदर्शनात आपण सर्वजण भरभरून गेल्या 2019 जो लोकसभेचा निवडणूक झाला त्याच्यामध्ये त्यांच्या मार्गदर्शन आणि मालकांच्या मार्गदर्शनात त्यांच्या खंबीर नेतृत्वाखाली खरंच मोदींचा हात बळकट करण्यासाठी सोलापूर या कॉन्स्टिट्युशनमधून मला निवडून दिला. प्रारंभी नूतन खासदार यांच्या स्वागताप्रसंगी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली. पाटील परिवाराकडून डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे औक्षण करून बिपिन सुरेश पाटील यांनी सत्कार केला. यावेळी उमेश उलागड्डे, यल्लप्पा कर्ली, प्रवीण तंबाके, शिवा हक्के, विकी जाडगल, चंद्रकांत मुंडे, शिवा कोळी, नागेश डोळे, सिद्धू डोळे, व्यंकटेश दासरी, श्रीनिवास कोंतम, रमेश वल्लाल, विजय कोळी, सिद्राम सेक्सिंदीस, सिद्राम हल्ली, बाळू माने, शिव मुडल, शिव बसव मल्हार सेना, बिरुलिंगेश्वर समाज युवक संघटना यांच्यासह अनेक मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.